सक्षम उमेदवार म्हणजे काय असं निवडून येण्याची क्षमता? मागच्या दोन वेळा जे जिंकले ते काय सक्षम होते का? निवडून आले ना साहेब, शिवसेना आहे निवडून येणार, पक्ष सक्षम आहे, व्यक्ती सक्षम नसते. पण आपल्याकडे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले तेव्हा ते सक्षम होते का? अमित शहा दिल्लीत आले तेव्हा त्यांना काय अनुभव होता? राज्यमंत्री होते गुजरातमध्ये, पक्ष महत्वाचा आहे. नाही पण मग विजय करंजकर हे संभाव्य उमेदवार असेल अशी चर्चा होती, कोणतंही नाव जाहीर केलं नाही. पक्ष काम करतो उमेदवारासाठी. पण ते उमेदवार म्हणून फिरताय ना? फिरताय ना, 10 उमेदवार फिरताय तिकडे, माहितीये का तुम्हाला? आम्हाला एकच माहिती या क्षणी नाशिकमध्ये किंवा अनेक भागात किमान 3 ते 4 उमेदवार फिरतायत, योग्य वेळी त्यांचं नाव आम्ही जाहीर करतो. महाविकास आघाडीकडून लढणार अशी चर्चा, कोण शांतीकृष्ण मतपत्रिकेवरच घ्यावं, त्यात नवीन काय आहे? तुमच्या भूमिकेशी सहमत येते? आमच्या भूमिकेशी अख्खा देश सहमत आहे. मोदी आणि शाह सोडले तर कधी काळी भारतीय जनता पक्ष सुद्धा याच भूमिकेशी सहमत होता. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात म्हणून सुप्रीम कोर्टात जाणारा भारतीय जनता पक्ष होता. आज त्यांनी पलटी मारली असेल. आणि आमची कायम भूमिका आहे की निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या आणि ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकून दाखवा. बच्चूकडून निकाल असं देखील की 2 आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कामध्ये आहेत, ते शिंदे गटामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा नाही असं कोण सांगतं? चर्चा नाही कोण सांगतं? रवींद्र वायकर हे गेले, का गेले सगळ्यांना माहिती आहे. कालपर्यंत ना तुरुंगात टाकण्याची भाषा तो मुलुंडचा नागडा पोपटलाल करत होता. गेलेच तुरुंगात जातात गेलेच, पण ते आज भाजप कुठे शिंदे गटात गेले म्हणजे भाजपमध्येच गेले, तेव्हापासून त्याचं तोंड बंद आहे. अजून जे 2 जाणार असतील 2 कशाला? त्यांनी सांगायला पाहिजे जे आहेत उरलेले उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांसह ते सगळेच येणार आहेत म्हणून सांगावं, त्यांनी तेवढंच बाकी राहील. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.